नमस्कार, आपण पाहतात अमरावती सिटी न्यूज। मित्रांनो, केंद्रीय नीती आयोगाने नुकताच जारी केलेल्या अहवालानुसार अमरावती जिल्ह्यातील केवळ 12.24% नागरिक गरीब आहेत, उर्वरित 88.76% श्रीमंत आहे। त्यामुळे अमरावतीत गरिबासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी बऱ्यापैकी असली तरी समाधानकारक नाही। विदर्भात सर्वाधिक गरिबाची संख्या यवतमाळ जिल्ह्यात असून ही टक्केवारी 23.54% एवढी आहे। मित्रांनो, 2019 जनगणना आणि 2016 ते 2019 मध्ये झालेल्या कुटुंब आरोग्य सर्वेक्षणावरून नीती आयोगाने देशभरातील गरिबांचा निर्देशांक नुकताच जाहीर केला। त्यात दर्शनात आलेली गरिबी केवळ दरडोई उत्पन्नावर आधारित नाही, तर उपलब्ध घरे, वीज जोडण्या, पाण्याची व्यवस्था, स्वयंपाकाच्या इंधनाची व्यवस्था, आरोग्य सुविधा, शिक्षणाच्या सोयी, मृत्यूदर अशा विविध निकषांच्या आधारावर हा निर्देशांक निश्चित केला गेला आहे। त्यानुसार मित्रांनो, अमरावती जिल्ह्यातील 12.24% नागरिक या सोयी सुविधापासून वंचित आहे। यावरून जिल्ह्यातील खेड्यापाड्यातील नागरिक आजही मोठ्या प्रमाणात दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असल्याचे स्पष्ट होत आहे। नीती आयोगाच्या ताज्या अहवालानुसार गेल्या 10 वर्षात BPL मधील नागरिक संख्या कमी वाढली आहे। त्यामुळे जिल्ह्यात शाळा, दवाखाने, घरकुल, पाणी पुरवठा अशा विविध सोयी सुविधाबाबत शासकीय योजना अधिक प्रभावीपणे राबवण्याची गरज निर्माण झाली आहे। मित्रांनो, बातमी आवडल्यास आपल्या मित्रपरिचितांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्कीच शेअर करा। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसोबत। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज।